साबुदाणा वडा आपण नेहमीच करतो, पण कधी कधी तेलकट साबुदाणा वडा खायला नको वाटतो, तेव्हा कमी तेलाचा साबुदाणा वडा कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या किती तिखट आहेत त्या हिशोबाने घ्यायच्या आहेत. आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपलं हे मिश्रण मिक्सरला बारीक झालं आहे. आता 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा आहे हा, ते 2 ते 3 तासासाठी आपण भिजवून घेतला आहे. आणि याच्यामध्ये उकडलेले बटाटे 3 घेतलेत आणि रॉक सॉल्ट घातलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं सर्व साबुदाणा बटाटा आणि मिरची एकजीव करून झालं आहे. आता लोखंडाच्या तव्यावर तेल किंवा तूप घालायचं आहे आणि आपण आता हे साबुदाणा वड्या करण्यासाठीचे बॉल आहेत आपल्याला छोटे छोटे, ते तयार करून घ्यायचे. तव्यावर बसतील तेवढे वडे आपल्याला थापून घ्यायचे. हे वडे आपल्याला तळायचे नसल्यामुळे हे झटपट तयार होतात आणि कमी तेलकट कमी तेलामध्ये हे साबुदाणा वडे बनतात आणि खायला अतिशय अप्रतिम लागतात. आता आपण हे सर्व वडे थापून घेतलेत आणि ताट झाकणी ठेवायची आहे आणि 1-2 मिनिट ठेवायचे, कारण आपल्याला खालचा बेस कुरकुरीत करायचा आहे. वरचा बेस आपला वाफला आहे का ते एकदा चेक करायचं आहे आणि जो जो वाफला असेल तर आपण झाकण काढून परत 2 मिनिटासाठी आपण हे वडे ठेवायचे आणि दोन्ही साईडनी आपण त्यांना छान भाजून घ्यायचं आहे. आता खालचा भाग झाला आहे का एकदा चेक करायचं आहे. जर तो झाला नसेल तर परत एकदा झाकण आपण ठेवणार आहोत. 2 मिनिट आपले झालेले आहेत. आता आपण खालचा भाग आपला कुरकुरीत झाला असेल, आपण आता दोन्ही साईडनी भाजायचं आहे, त्यामुळे हे सर्व जे वडे आहेत ते उलटे करून घ्यायचे आणि खालचा भाग आपण आपल्याला छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. आपले हा खालचा बेस तर एकदम छान असा क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे. आपण आता ह्या वड्यांना सेपरेट करून घेऊया आणि नंतर ताटामध्ये सर्व्ह करूया. ह्या वड्यांबरोबर तुम्ही दही किंवा हिरवी चटणी पण करू शकता. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून हिरवी चटणी करू शकता, किंवा घरामध्ये जर दही असेल तर दही पण याच्याबरोबर खायला खूप छान लागतं. अशा पद्धतीनं ऑइल फ्री साबुदाणा वडा यावर्षीच्या उपवासासाठी नक्की करा. रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.